नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय झालेला असून त्यामध्ये जी महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि यामध्ये आरक्षण कोट्यामध्ये कोणत्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या वाढीचा शिक्षक भरतीमध्ये काही इफेक्ट होऊ शकतो का, त्याचबरोबर येणाऱ्या आगामी मेगाभरती संदर्भातील यामध्ये काही गोष्टी संभावित होऊ शकतात का, याविषयीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायलाही विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि त्याचा आगामी नोकर भरतीवरचा परिणाम अभ्यासण्याकरिता तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी माहिती ही वेळच्या वेळी प्राप्त होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय झालेला असून या निर्णयाद्वारे घटना दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती ही समोर येत आहे. कारण घटनेनुसार जो मागास वर्ग प्रवर्ग किंवा आरक्षण संदर्भात 50% आरक्षण एवढी मर्यादा ही दिलेली असते, परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो सध्याचा मोठा निर्णय झालेला आहे या मोठ्या निर्णयान्वये घटना दुरुस्तीच्या आरक्षणामध्ये कोट्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. म्हणजेच या 50% जो कोटा आहे त्याच्यापेक्षा जास्त आरक्षण हे लागू केलं जाऊ शकत नाही कोणत्याही राज्यामध्ये, तर यामध्ये वाढ करण्यात येणार असून हे वाढ 10% आरक्षण यापर्यंत करण्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. म्हणजे हा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागास सवर्गांना हे आरक्षणाचा लाभ हा मिळणार आहे. त्यामध्ये महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा असून त्याचा फायदा त्यांना घेण्यात येऊ शकतो. म्हणजेच बऱ्याच उमेदवारांना ही सुद्धा चिंता होती की मराठा आरक्षणाचा संवर्ग इतर माहितीही आपण पोर्टलवर अपडेट केलेली आहे, परंतु त्याचा लाभ हा खरंच आपल्याला उचलता येऊ शकतो का. तर आता सध्याचा जो केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय पाहिला असता हा लाभ तुम्हाला मिळणार असल्याची पूर्ण खात्री सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आगामी ज्या मेगा भरती स्वरूपात ज्या भरतीमध्ये या आरक्षण मुद्द्यावरून जो पुढे जाऊन जाण्याचा कालावधी होऊ शकतो तो सुद्धा होणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांना, म्हणजे इतरही असतील त्यामध्ये ज्यांना आर्थिकदृष्ट्या मागास आहेत ते, त्यांना सुद्धा 10% आरक्षणाचा लाभ हा मिळणारा आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असून आता याच्या पुढील काही महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपणा जसे जसे प्राप्त होतील त्या अनुषंगाने आपण शेअर करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ते तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या इतर काही अडचणी असतील या निर्णयाद्वारे तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवित चला. धन्यवाद.